नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण पाली भाषेचे महत्त्व पाहिले, तसेच भगवान बुद्धांविषयी चर्चा केली। त्यानंतर आज आपण पाली व्याकरण पाहणार आहोत। तर मित्रांनो, पाली भाषा शिकण्याच्या दृष्टीने व समजण्याच्या दृष्टीने अतिशय सोपी आहे। मोगलायन व्याकरणानुसार पाली भाषेमध्ये अक्षरांची संख्या 43 आहे व कच्चायन व्याकरणानुसार अक्षरांची संख्या 41 आहे। मोगलायन व कच्चायन व्याकरणामध्ये अक्षरांच्या संख्येमध्ये हा जो फरक पडलेला आहे, तर तो पालीमधील व्यंजन संख्येमध्ये नसून पालीमधील स्वरांच्या संख्येमध्ये आहे। या भाषेमध्ये व्याकरण सूत्रांची संख्या सुद्धा 700 ते 800 पेक्षा जास्त नाही। म्हणून आधुनिक भाषा शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा या भाषेला फार महत्त्व आहे। पाली भाषेचा अभ्यास करताना पाली भाषा ही मराठी हिंदी या भाषांच्या जवळची आहे असे आपणास अभ्यास करताना जाणवते। त्याचं कारण काय? जर व्याकरणाचा भाग जो सोडून दिला तर अनेक शब्द मराठी हिंदी भाषेमध्ये आपणास पाहायला मिळतात। त्याचे जर उदाहरण जर घ्यायचं असेल तर सदा, परम, सुकर, अहित, यदा, कदा, अंगार, सीत, थूल, वेशभूषा, जननी, मुट्ठी, नगर, नुतून इत्यादी असे खूप शब्द त्या ठिकाणी सांगता येतील। पाली भाषा अधिक सोपी व्हावी म्हणून त्या ठिकाणी पाली भाषेमधील जो शब्द आहेत ते मातृभाषेत बोलताना रूढ केले पाहिजे। उदाहरणार्थ प्रमुख हा मराठी शब्द, तर पाली भाषेमध्ये प्रमुख। तर निर्वाण हा मराठी शब्द, परंतु पाली भाषेतील तो निब्बान। तर आपण दुर्लभ असे म्हणतो, तर पाली भाषेमध्ये दुर्लभ। आपल्याकडे वर्ष असे म्हणतो मराठीमध्ये, तर पाली भाषेमध्ये त्याच शब्दासाठी वत्स असा उच्चार केला जातो। आता मराठी भाषेमध्ये आपण बोलत असताना अग्नी, अग्नी म्हणजे विस्तव, तर तोच शब्द पाली भाषेमध्ये अग्गी। मराठी भाषेमध्ये आपण सर्व म्हणतो, परंतु पाली भाषेमध्ये या सर्वसाठी सब्ब। तसेच आपण नित्य, तर पाली भाषेमध्ये नित्स। तसेच आपण पुस्तक असे म्हणतो मराठी भाषेमध्ये, तर पाली भाषेमध्ये पोत्तक। आपण मराठी भाषेमध्ये विद्यालय म्हणतो, तर त्या ठिकाणी पाली भाषेमध्ये विद्यालय म्हणतात। आपण क्लेश म्हणतो, तर पाली भाषेमध्ये क्लेश म्हणतात। आपण औषध म्हणतो, तर पाली भाषेमध्ये त्यासाठीच औषध हा शब्द वापरला जातो। आपण मार्ग किंवा रस्ते ज्याला म्हणतो, तर त्या ठिकाणी मग
असा उपयोग त्या ठिकाणी केला जातो। आपण आपण पाठ्यपुस्तकातील पाठ आणि कविता घेत असताना तुमच्या लक्षात येईल। तर अशा प्रकारे जी बोलता येईल ती व्यवहारामधील बोलचालची भाषा कशी होईल या दृष्टीने पाली भाषेचा अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे। तर सर्वसाधारण पाली व्याकरणाच्या अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा पाली भाषेची एक स्वतंत्र व्याकरण परंपरा आहे। प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत बौद्ध संस्कृती, तत्वज्ञान, इतिहास, जीवनमूल्य इत्यादी समजून घेण्याच्या दृष्टीने पाली भाषेचे फार महत्त्व आहे। प्राचीन भारताचा इतिहास, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, भूगोल, सांस्कृतिक देवाणघेवाण, भूभाग इत्यादींना समजून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा पाली भाषेचे किंवा पाली भाषेच्या अध्ययनाचे खूप महत्त्व आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण पाली भाषेस पाली भाषा शिकवण्यापूर्वी आपण व्याकरण घेणार आहोत, म्हणजेच ती तुम्हाला बोलण्यास, शिकण्यास आणि समजण्यास ती सोपी जाईल। तर मित्रांनो, आपण पाली वर्णमाला पाहणार आहोत। यालाच पाली भाषेमध्ये वर्णमाला असे म्हणतात। वर्णमाला म्हणल्यानंतर वर्णमाला हा मराठी शब्द आणि वर्णमाला हा पाली शब्द। तर प्राचीन भारतीय भाषा म्हणजे पाली आणि प्राकृत व संस्कृत नागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात। कोणतीही भाषा शिकवण्याकरिता त्या भाषेतील अक्षरांची माहिती असावी लागते। पाली भाषा शिकवण्याकरिता सुद्धा पाली भाषेच्या अक्षरांची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच पाली वर्णमाला ही सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आपण वर्ण म्हणजे काय ते पाहू। तर या ठिकाणी तर मित्रांनो, वर्णाची व्याख्या कशी करता येईल? आपल्या मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात। मग पाली भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर एकूण 41 वर्ण आहेत। या ठिकाणी पाली भाषेमधील जे वर्ण संख्या आहे ती 41 आहे आणि पाली भाषेच्या वर्णाचे दोन भाग केले जातात। मग हे दोन भाग कोणते? तर एक आहे स्वर आणि दुसरा आहे तो म्हणजे व्यंजन। म्हणजेच स्वर आणि व्यंजन मिळून वर्णमाला किंवा वर्ण, स्वर आणि व्यंजन दोन्ही मिळून त्यालाच वर्ण असे म्हणतात। या ठिकाणी आपण सर्वप्रथम
स्वर, पाहूया। तर मित्रांनो, प्रत्येक भाषेनुसार त्या ठिकाणी स्वराची संख्या ही वेगवेगळी असते। आता उदाहरणार्थ जर घ्यायचं असेल तर समजा इंग्रजी भाषा, यामध्ये स्वर किती आहेत? तर यामध्ये 5 स्वर आहेत। तर ते कोणते? ए, ई, आय, ओ आणि यू, हे इंग्रजी भाषेमधील स्वर झाले। मग या ठिकाणी पाली भाषेमध्ये एकूण 8 स्वर आहेत। मग हे 8 स्वर कोणते? तर अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, ए, ओ आणि ही 8 संख्या आपल्या पाली विषयाची आहे। मग या ठिकाणी मराठी भाषेचे स्वर किती आहेत? तर एकूण 13 स्वर, त्यामध्ये अ असेल, अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, त्यानंतर रू, ए एडक्याचं म्हणतो आपण याला, आय आय आयराणीचं म्हणतो, त्यानंतर ओ, आओ, अम आणि आहा, हे झाले मराठी भाषेतील स्वर। हे यांची संख्या 13। तर आपणाला पाली भाषेचे जे 8 स्वर आहेत ते स्वर म्हणल्यानंतर अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, ए एडक्याचं, आय ऐराणीचं आणि हा ओ, असे एकूण 8 स्वर आहेत। तर हे आपल्या पाली भाषेमधील 8 स्वर। मग याची व्याख्या, स्वराची व्याख्या कशी करता येईल? तर ज्या वर्णाचा उच्चार हा स्वतंत्रपणे होतो म्हणजे कसा होतो? म्हणजेच त्याला इतर वर्णाच्या सहाय्यतेची आवश्यकता नसते किंवा त्यांना गरजच भासत नाही, यालाच स्वर असे म्हणतात, अशी स्वराची त्या ठिकाणी व्याख्या करता येईल। मित्रांनो, आपण पाली भाषेचे तर स्वर पाहिलेच पाहिले, इंग्रजी भाषेचे सुद्धा स्वर पाहिले, मराठी भाषेचे स्वर पाहिले, परंतु आपणाला महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाली भाषेतील स्वरांची संख्या। त्यानंतर म्हणजेच आपण जे आपल्या मुखातून निघणारे जे मूळ ध्वनी आहेत त्याला वर्ण असे म्हणतो, आणि या वर्णाचे एकूण 2 प्रकार आहेत। ते 2 प्रकार म्हणजे स्वर आणि व्यंजन। त्यापैकी आपण पहिला प्रकार पाहत आहोत, तो म्हणजे स्वर, आणि स्वराची सुद्धा आपण या ठिकाणी व्याख्या पाहिलेली आहे। आणि पाली भाषेमध्ये एकूण 8 स्वर आहेत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। नंतर दुसरा जो प्रकार येतो तो प्रकार म्हणजे वर्ण। या ठिकाणी अगोदर आपण सॉरी हा तर दुसरा प्रकार येतो व्यंजन। पहिला प्रकार स्वर आणि दुसरा प्रकार व्यंजन। तर व्यंजन पाहण्यापूर्वी आपण याची व्याख्या घेऊया। ज्या वर्णाचा उच्चार हा स्वतंत्रपणे होत नाही, म्हणजेच त्याला इतर वर्णाच्या सहाय्यतेची गरज भासते, यालाच व्यंजन असे म्हणतात। म्हणजेच स्वरापेक्षा ही विरुद्ध व्याख्या, कारण आपण स्वराची व्याख्या पाहत असताना पाहिलं की ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो म्हणजेच त्याला इतर वर्णाच्या सहाय्यतेची गरज भासत नाही, परंतु नेमकं इथं काय आहे व्यंजनाच्या बाबतीत? ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही म्हणजेच
त्याला उच्चार करत असताना इतर वर्णाच्या सहाय्य घ्यावे लागते आणि साहित्याची गरज भासते, यालाच व्यंजन असे म्हणतात। तर पाली भाषेमध्ये व्यंजने 33 आहेत, त्यामध्ये ते व्यंजन 33 कोणते? तर क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, ए, र, ल, व, स, ह, ळ आणि अ। तर हे एकूण 33 व्यंजन आहेत। अशा प्रकारे मित्रांनो आपण वर्णमालेमधील जे दोन प्रकार आहेत ते म्हणजे स्वर आणि दुसरा आहे तो व्यंजन, तर हे दोन्हीची आपण व्याख्या आणि संख्या पाहिली। त्या ठिकाणी व्याकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाली भाषेतील वर्णमाला पाहिल्या, तर मित्रांनो आपण स्वर पाहिले, परंतु स्वरासाठी जे चिन्ह वापरले जातात ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्या चिन्हांचा उपयोग हा कधी करायचा ते आपण व्याकरण शिकत असताना त्या ठिकाणी लक्षात येईल। तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, तर एकूण 8 स्वर आहेत, अ आ ई ई उ हे एडक्याचं आणि ओ। तर हे सदरील त्याचे चिन्ह आहेत। आता फक्त लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला चिन्हाचा वापर करायचा आहे तर त्यावेळेस तुम्हाला ते निश्चितच त्या ठिकाणी समजेल। तर हा आहे काना, हे अच चिन्ह आहे, आच सुद्धा चिन्ह तेच आहे। त्यानंतर हा ई आहे, हे पहिली वेलांटी आहे, या ईची ही दुसरी वेलांटी आहे। हा ऊ आहे, तर त्याचं चिन्ह आहे पहिला उकार, हे ऊ उसाचा आहे तर त्याचं चिन्ह आहे दुसरा उकार। नंतर ए एडक्याचा आहे, त्याचं चिन्ह आहे वरती मात्रा, आणि हा ओ आहे, याचं चिन्ह आहे काना आणि मात्रा। तर एकूण 8 स्वराचे 8 चिन्हे, कारण दोन सजातीय स्वर एकापुढे एक आल्यास त्याचा दीर्घ होत असतो। त्यामुळे आपण या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये आपण संपूर्ण जे वर्ण आहेत, वर्णाचे दोन प्रकार आहेत स्वर आणि व्यंजन, आणि सदरील स्वराचे जे चिन्ह आहेत ते चिन्ह सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, त्याचा उपयोग संधी करत असताना आपणाला करता येतो। तर मित्रांनो या ठिकाणी आपण व्याकरणाला सुरुवात केलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही फक्त समजून घ्यायचं आहे। या व्याकरणाच्या ज्या काही नोट्स आहेत त्या आपल्या ग्रुपवरती त्या ठिकाणी टाकण्यात येतील, त्यामुळे आणखीन तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ते सोपे होईल। त्यामुळे तुम्ही व्याकरण शिकत असताना फक्त लक्ष देऊन त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून घेणे आवश्यक आहे। त्याच्या व्याकरणाच्या ज्या काही नोट्स असतील तर त्या तुम्हाला आपल्या ग्रुपवरती त्या ठिकाणी टाकण्यात येतील। थँक्यू।